अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी कुऱ्हाड बस स्थानक परिसरात महिला आणि ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठीचं मागणीचं निवेदन यावेळी देण्यात आलं. रविवार रोजी कुडाळ गावातील अवैध धंदेवाल्यांचे आपापसात भांडण होऊन वाद विकोपाला गेला. या अवैध धंदेवाल्यांनी आपापसात वाद घालत हातात लाठ्याकाठ्या आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या घेऊन एकमेकांवर हल्ला चढवला आणि गावभर धिंगाणा घातला. अचानक झालेल्या हानीमारीच्या वातावरणामुळे गावातील महिला मुलं बाळं आणि ग्रामस्थांची भीतीनं धावपळ सुरू झाली. काही क्षणातच गावातील परिस्थिती गंभीर झाली. काही ग्रामस्थांनी भ्रमणध्वनीवरून पोलिसांना कळवलं, मात्र पोलीस न आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तसंच महिलांनी सोमवार रोजी सकाळी कुऱ्हाड बस स्थानक परिसरात ठिय्या आंदोलन करून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस किंवा कुणीतरी सक्षम अधिकारी येऊन अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचं आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला. ही माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वरचे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, अरुण पाटील, विनोद पाटील आणि सहकाऱ्यांनी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली. या ठिकाणी महिला आणि ग्रामस्थांनी अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठीच्या मागणीचं निवेदन दिलं. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आश्वासन दिल्यावर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं. या आंदोलकांनी टायर जाळून आणि दुकानातील बाटल्या बाहेर काढून रस्त्यावर फोडत पोलीस प्रशासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली. रविवारी रात्री उद्भवलेल्या भांडणाची आणि वातावरणाची माहिती मिळताच वरखेडी येथील हेमशंकर तिवारी, कुऱ्हाडचे सुनील लोहार आणि दिलीप जैन या पत्रकार बांधवांनी आंदोलकांना त्यांच्या जबाबदारीची आणि कायद्याच्या चौकटीची जाणीव करून देत शांतता राखण्याचं आवाहन केलं. तसंच शिवसेनेचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंपी यांनी ग्रामस्थांना शांत राहण्याचं आवाहन करत पोलिसांनी जर दडपशाही करून अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालून आंदोलकांना वेठीशी धरल्यास संपूर्ण गावातर्फे जेलभरो आंदोलन करण्यात येईल असं सांगून वारंवार ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावांना केराची टोपली दाखवणाऱ्या पोलीस प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली. वर्षानुवर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिसांची बदली करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. कुऱ्हाड गावामध्ये जवळपास हे 10,000 लोकसंख्येचं गाव असून या गावामध्ये ग्रामसभेमध्ये 3-4-5 वेळा 2 नंबर धंदे बंद करण्याचे ठराव होऊन देखील तिना दास प्रत्येक टपरींवर प्रत्येक घरामध्ये दारू विकल्या जाते आणि त्याच्यामुळे गोरगरीब लोकांचं अतिशय नुकसान होत आहे. तर आमचं हे मत आहे की या गावातील सर्व 2 नंबरचे धंदे बंद झाले पाहिजे. जोपर्यंत 2 नंबरचे धंदे बंद होण्याचं आश्वासन PSI कुऱ्हाड गावात येऊन देणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही. आज आमच्या गावामध्ये ही जी घटना झालेली आहे ही फार लाजिरवाणी घटना आहे. कारण आम्ही प्रत्येक ग्रामसभेमध्ये ठराव केलेला आहे की आपल्या गावातली दारूबंदी करायची, परंतु आजपर्यंत आपल्या गावातला प्रश्न म्हणून आम्ही जास्त त्याच्या मागे लागलो नाही. परंतु हे आधी झाल्यानंतर आज आम्ही जागे झालो आणि त्यासाठी आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं. याचं कारण म्हटलं म्हणजे आम्ही जर त्या दारूवाल्या लोकांना जर बोलायला गेलं तर ते घरामध्ये त्यांच्या पत्नींना धमक्या भरतात किंवा हे जे दारू विकणारे लोक आहेत हे राजकीय दबावाखाली धमक्या देतात, महिलांना शिविगाळ करतात, वात्रटवाणी बोलतात. म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. आणि मला असं वाटतं की दारू नुसती बंदीच नाही तर ती हद्दपार व्हायला पाहिजे.